भाजपमध्ये आणखी भरती होणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. काँग्रेस राष्ट्रवादीकडे उमेदवारी देण्यासाठी लोकच उरणार नाहीत असा दावा महाजनांनी केलाय. गिरीश महाजन यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं त्यावेळी त्यांनी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. स्वतःसाठी कुटुंबासाठी पक्षासाठी आणि राज्यासाठी काय मागितलं आपण? निश्चित गणरायाचं आगमन आज झालेलं आहे. अतिशय धामधूममध्ये जल्लोषात आपण राज्यभर बघतात, अगदी लहान गावा खेड्यापासून वस्तीपासून तर शहरापर्यंत मुंबई पुण्यापर्यंत अतिशय जल्लोषामध्ये गणरायाचं स्वागत या सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. परिस्थिती अनुकूल आहे, पाऊस चांगला होतोय, धरणं आता चांगली भरायला लागलेली आहेत बहुतांशी. काही भागामध्ये दुष्काळ आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे, लोक सगळं महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभं आहे. गणरायांना मी प्रार्थना करणार की बाबा त्यांना या संकटातून आता मुक्त कर. युतीचं आता होईल, आता जे आहे ते टिकेल का असं बाप्पाकडे काही साकडं घातले का? निश्चित आमची युती आहे, माननीय मुख्यमंत्री बोलून सांगितलेलं आहे, अमित भाईंनी सांगितलेलं आहे, युती आमची आहेच, युती आमची 100% आणि आम्ही युतीमध्येच लढणार आहोत हे नक्की. तर किती जागा भाजपचे अजून ते वरिष्ठ पातळीवरच ठरवतील. अमित जी आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरे हे बसून हा प्रश्न सोडवतील, परंतु युती आमची निश्चित आहे. यातून जागा वाटपाचाही प्रश्न सुकर दिशे मार्गी लागेल. बाप्पाचं आगमन झालेलं आहे, अजून अनेक जण येण्याच्या तयारीत आहेत. अजून आता निवडणुका देखील कधी होऊ शकतात, आचारसंहिता कधी लागू शकते, काय नेमकं अजून किती जण भाजपमध्ये? खूप मोठी लिस्ट आहे. मी सांगितलं आहे की अगदी बोटावर मोडणे इतकेच लोक काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राहतील, बोटावर मोडणे इतकेच. म्हणजे फार आपण बघतो की सगळेच लोक आता लाईनीमध्ये आहेत. मी तुमच्याच चॅनलवर सगळ्यांच्या बघतो, इथे भुजबळ साहेबांपासून रामराजेंपासून या ठिकाणी आमचे राणाजी तर काल या ठिकाणी येऊन गेलेत, महाराज आहेत साताऱ्याचे, आमचे खासदार आहेत ते म्हणतात मी राजीनामा देऊन टाकतो तुमच्याकडे. म्हणजे असे अनेक लोक आहेत की जे सगळे आमच्याकडे यायला उत्सुक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राहिला तर कुणी तयार नाही, कुणाचाही त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, त्या पक्षावर विश्वास राहिलेला नाही. ते पक्ष दोघंही असे झाले आहेत भरकटलेले, दादासारखी अवस्था त्यांची काँग्रेसची झालेली आहे. राष्ट्रवादीचं बघितलं परवा पवार साहेब ज्या पद्धतीने बोलत होते, जितके चिडलेले होते, किती उद्विग्न अवस्थेमध्ये ते होते, हे त्याचंच परिणाम आपण बघतोय की आता जवळचे लोक गणेश नाईकांसारखे जवळचे लोक आहेत. आता भास्कर जाधव आहेत अध्यक्ष होते त्यांचे, ते सुद्धा आता या मार्गावर आहेत. कोणीच नाही, अब्दुल सत्तार आज शिवसेनेमध्ये गेलेत, नाही तर कोण राहणार यांच्याकडे? आणि म्हणून मला वाटतं भूतून भविष्य इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची राष्ट्रवादीची यावेळेला होणार आहे. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. त्यामुळे संदीप रणपिसे, शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई.